आता पाहूयात टॉप 9 राजकीय बातम्या. शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून संपला. पवारांना आता सेवानिवृत्ती घेण्याची गरज. भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांची टीका. मनोज जरांगेंचा सामूहिक आमरण उपोषणाचा इशारा. सरकार स्थापनेनंतर उपोषणाची तारीख जाहीर करणार. जरांगेंची घोषणा. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी. माजी मंत्री सुबोध सावजी यांची मागणी. सावजी यांच्याकडून राष्ट्रपतींना पत्र. कामगार नेते बाबा आढाव उद्यापासून आत्मक्लेश आंदोलन करणार. देशात संविधान आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आरोप. निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी योजना म्हणजे अधिकृत भ्रष्टाचार. बाबा आढाव यांची सरकारवर टीका. सुनील तटकरेंनी रायगडमधील महायुतीचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला. महेंद्र थोरवे यांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप. महेंद्र थोरवेंना मी फारसं महत्व देत नाही. यश मिळाल्यानंतर हवा डोक्यात जाऊ द्यायची नसते. आदिती तटकरेंचा महेंद्र थोरवेंना सणसणीत टोला. परळीत दहशत निर्माण करून मतदारांना मतदान केंद्रात येऊ न दिल्याचा दावा. व्हिडिओ ट्विट करत संजय राऊतांचा आरोप. अशा पद्धतीच्या निवडणुका पाकिस्तान अफगाणिस्तानातही होत नसतील. राऊतांचं ट्विट. अजित पवार आमच्या आमदारांना फोन करून त्यांच्याकडे बोलावतात पण आमच्याकडून तिकडे कोणीही जाणार नाहीत. जितेंद्र आव्हाडांचा आरोप. जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीचा फेर मतमोजणीसाठी मनीषा वायकर कोर्टात. शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा वायकर.